काही काही इन्स्ट्रक्शन दिले व्हिडिओ बनवायच्या आधी की असं बोलायचं तसं असं नाही आलं पाहिजे, सगळं नॅचरल होतं. खूप लोक खूप महाराष्ट्रामध्ये पण आता मुंबईमध्ये पण खूप लोक आपल्या आपल्या घरात असे व्हिडिओज करतात, ब्लॉग्स करतात वगैरे. त्या ब्लॉग्सचं लिंक पण मला येत नाही, पण आता काय चालू केलं हिने काय त्याच्या डोक्यात खुळवायला काय माहीत नाही. पण ते काय एडिटिंग फेडिटिंग, आता आम्ही पण अगदी मिडल क्लास फॅमिलीमधले, म्हणजे हिचा पगार अगदी चौपट पाचपट आहे आणि माझा एवढा नाही, पण तरी पण आम्ही अजूनही म्हणजे जे आम्ही आधी राहायचो लहान असताना वनरूम किचनमध्ये, आता पण आमचं वनरूम किचनच आहे पण इन सोसायटी आहे. पण जी ती मजा असते ती मजा आता म्हणजे आता सगळी कोणून, आता कोरोना असल्यामुळे जास्तच कोणल्यासारखं झालं, त्याच्यामुळे ना एकमेकांचं थोबाड, आता तिथे कोणी मेला तरी पण समजणार नाही. हां कोरोनाने मिळालं तर समजेल, बाकी असं कोणी मिळालं तर समजणार नाही, कारण तसे कॉन्टॅक्ट नसतातच या सोसायटी फॉर्मॅटमध्ये. तर हिने मला सांगितलं की असं असं बनवा तसं तसं नसतं, तर बनवायचं म्हणजे असं नॅचरल बाहेर आलं पाहिजे, बाहेर इन द सेन्स आपल्या मनातलं बाहेर आलं पाहिजे. तर आमची लव्ह स्टोरी असं काहीतरी तिने सांगितलेलं सब्जेक्ट की पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री, आता शेवटी जाई पण थ्री डीला जाई पण पार्ट फोर असं काहीतरी करायचं. तर शाळेत असताना कॉलेज शाळेमध्ये असताना अगदी म्हणजे एवढं कळत नव्हतं, माझी एक होती गर्लफ्रेंड शाळेमध्ये, पण तिचा थोबरा बघितला की मला घाम यायचा, कारण ती प्रचंड हुशार होती. तिला तिला मी सांगितलं तर ती पण नंतर मला ते बघेल इंस्टाग्रामला वगैरे, मला माहीत नाही ती फॉलो करते की नाही. तर ही मला भेटली कॉलेजमध्ये, माझ्या नाही कॉलेजमध्ये, म्हणजे माझ्या मामाची मुलगी, सख्या मामाची मुलगी, तरी आमचं अफेअर होतं, दोन्ही घरचे आमच्या लग्न मान्य नव्हते, म्हणजे आई तर अगदी म्हणजे बाबाने आमचा फुल सपोर्ट केला, नंतर आईला थोडस आठवीमध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो गावाला, आमच्याकडे कार्तिकी एकादशीचा उत्सव असतो मोठा कोकणामध्ये, केळूस म्हणून गाव आहे तिकडे, विठ्ठलाचं मंदिर आहे आणि तिकडे दरवर्षी म्हणजे एकेकांची वर्सल असते. तर मी आठवीत असताना आय थिंक त्यावेळी म्हणजे 1998 कैलाशच्या जे त्यांचे फॅमिली आहे त्यांची वर्सल होती, वर्सल म्हणजे त्यावेळी जे पण 7 दिवसाचा कार्यक्रम, 7 दिवसाचा पूर्ण छान उत्सव असतो, त्यामध्ये गाणी भजन खूप छान छान प्रोग्राम असतात आणि सगळे प्रोग्राम हे त्या फॅमिलीतर्फे होतात. तर त्यावेळी मी मोस्टली आय थिंक आम्ही त्या उत्सवामध्ये एकदम अशा चांगल्या प्रकारे भेटलो आणि होतात ना ते अडल्ट स्टेजमधलं प्रेम असतं ते माझं ह्याच्यावर झालं, पण आम्ही दोघांनी व्यक्त नाही केलं. ह्याच्या घरचे जे काका मामा वगैरे ते मला खूप चिडवायचे, मोस्टली मला वाटतं ते चिडवण्यामुळेच तो प्रेमाचा अंकुर, मी धमकी पण दिलेली ती नंतर दिलेली, ती नंतर दिलेली, पण आठवीत आमच्या प्रेमाला सुरुवात झाली. मग असंच बोलतात अट्रॅक्शन आणि हा ह्याच्या गर्लफ्रेंडचा भरपूर होता कॉलेजमध्ये, हा फक्त शायनिंग मारायलाच जायचा. दहावीला म्हणून बोलतात दहावीची स्टोरी तर तुम्ही ऐकलीच असेल. त्याच्यानंतर आय थिंक मी 12 असताना मी आम्ही कैलाशच्या गावाला गेलेलो, त्यावेळी कैलाशचा ऑलरेडी एक अफेअर चालू होता आय थिंक, असतील 2 दिवस. तर मीच कैलाशला विचारलं व्हॉट डू यू थिंक अबाउट मी, तर तो बोला आय लव्ह यू, आय लव्ह यू टू, अशा प्रकारे त्यानंतर आमची स्टोरी चालू झाली. मग मी 12 होते, 12 परीक्षा पास केली आम्ही, माझं ग्रॅज्युएशन चालू झालं आणि मी 12 नंतर आय थिंक रिलायन्समध्ये जॉब केली. त्यावेळी रिलायन्स पहिला जॉब हिने म्हणजे कामाला हिने सुरुवात केली 15 पर्यंत, म्हणजे अगदी मी MPSC करणार होतो आफ्टर ग्रॅज्युएशन, पण बिकॉज ऑफ सम पर्सनल म्हणजे बाबांचा पण प्रॉब्लेम झाल्यामुळे मग सगळंच काही राहिलं. मग मी खरोखर 2 अभ्यास चालू केलेला, पुस्तकं वगैरे आणलेली, अभ्यास चालू केलेला, पण नंतर इच्छामुळे ते सगळं राहिलंच काही या स्त्रीचे तिकडे लागतं 7-7 12 नंतर मी जॉब करायची, त्यावेळी मोबाईल होते, मग मी कैलास रिलायन्स चे 501 तो मोबाईल मी कैलासला आणि आमचं कम्युनिकेशन व्हायचं. त्याच्यानंतर 12 नंतर आय थिंक आम्ही भेटलोच नव्हतो, जस्ट फोनवर बोलणं वगैरे व्हायचं. हा डोंबिवलीला आणि मी कोल्हापूरला, 0231 कोल्हापूरचा कोड आणि 52 38 42
हा लँडलाईन नंबर किंवा आमचं काही कॉन्टॅक्ट चालायचं. त्याच्यामध्ये पण मिस कॉल आईने फोन उचलला की माझे 5 रुपये जायचे, 10 रुपये जायचे, हॅलो हॅलो करेपर्यंत. आणि आमचं पण बिल खूप वाढायचं, तरी माझे बाबा गव्हर्नमेंट ऑफिसर तरी म्हणायचे एवढं बिल कसं वाढतंय. तर मी असंच अजून एवढा कोणाला डाऊट आला नव्हता. आता जर आईनी माझ्या बघितलं तर आई तर आता तू असं केलंस म्हणून मला विचारत राहील. आणि आम्ही चॅटिंग करतो मेलवरती, म्हणजे याहूवरती करायचो आणि मराठीमध्ये लिहितो आज कसं वाटलं, आज तू काय करत होतीस, काय जेवलीस, कसं दिवस कसा गेला. हे मी जास्त बोलायचे, हा काही बोलायचं नाही. टायपिंग स्पीड नव्हतं ना त्यावेळी. मुलं कशी, मुली थोड्या भावना छान व्यक्त करतात, त्यांना असं वाटतं की अरे कोणीतरी बोलावं, हे काय बोलतात ना आपली जबरदस्ती. माझ्याकडे पूर्वी हा प्रकरण जास्त होतं ना हाताळण्याचं, प्रत्येकाला हाताळतं, मला कोणाकोण कसं कसं हाताळायचं कसं समजलं. तर त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन माझं झालं आणि मग मला स्थळं यायला चालू झाली. मग हा आमचा साहेब आला तिकडे आणि माझ्या आईला सांगितलं की मी हिच्याशी लग्न करणार, तो उतरून घेऊन जाणार म्हणून सांगितलं सर. हा, मग ह्याची आई पण रेडी नव्हती, त्यांना वाटायची मी खूप वेगळी आहे, ह्यांच्या घरामध्ये सूट होणार नाही वगैरे वगैरे वगैरे. कारण मी त्यावेळी एकदम टॉम बॉय टाईप होती. पण आजी याची, पणजी याची पण रेडी नव्हती. एकदा मी पणजी याची आमची दाखवू तुम्हाला, एकदम टीचर होती ती तिच्या यंग स्टेज मध्ये आणि एकदम स्ट्रिक्ट अशी होती पणजी याची, म्हणजे कडक शिस्तीची. ती पण रेडी नव्हती, कारण तिचं पण असंच म्हणणं होतं की मी ह्या फॅमिलीमध्ये सूट होणार नाही म्हणून. आता हिने सगळ्या फॅमिलीला सूट करून टाकलंय आणि प्रत्येकाला आपापल्या घरात सूट करून टाकलंय. त्याच्यामुळे आधी प्रेडिक्शन करायचं नाही की माणसं कशी असतात ती. तुम्ही आधी प्रेडिक्शन करून चुकता. माणूस जेव्हा आपण त्याला अनुभवतो तेव्हा समजतं की माणूस कसा आहे. आधीच तुम्हाला कोणी कोणी त्या 10 माणसांनी सांगितलं की हा असा आहे तो तसा आहे, त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा नाही सर. आपल्याला त्या माणसाची हे होता की मी हिच्याशी लग्न करणार. लग्न होताना पण खूप अडीअडचणी आल्या, म्हणजे हो नाही हो नाही हो नाही हो नाही म्हणत म्हणत 16 डिसेंबरला आमचं लग्न झालं. मॅरेज मध्ये अडीअडचणी येतात, भरपूर येतात. आणि अशी बायको असेल ना तर अडीअडचणीला सामना करायला नवऱ्याला तरी कठीण जात नाही. अजूनही आम्ही अडीअडचणीला सामना करत असतो, म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणामध्ये 1 रूम किचन असून दे, 1 BHK असून दे, कुठलीही गजा असून दे, त्याचा EMI आला, त्याचं मेंटेनन्स आलं, त्याचं लाईट बिल आलं. आता प्रेमाचा ब्लॉग आहे त्याच्यामध्ये हे काय तर हे पण महत्वाचं आहे की जसं तुम्ही इमोशनल असता, प्रेमात असता, आपलं ज्यावेळी लव्ह होतं त्यावेळी प्रॅक्टिकली विचार नाही करत, इमोशनली विचार करतो. आपल्याला माहीत नसतं की पुढे काय होणार आहे, किती अडचणींना सामना करावा लागणार आहे. कारण लाईफमध्ये स्ट्रगल आल्याशिवाय तर राहत नाही. आपण आपल्याला असं नसतं की लाईफ नेहमी सुखीच एक वन वे चालू राहणार, त्याच्यामध्ये फाटे तर फुटतच असतात. आमच्या पण लाईफमध्ये खूप फाटे आले, आम्ही तुम्हाला ते पार्ट 2 मध्ये सांगू. तू असं द्विगुणित किंवा चौगुणित किंवा असं अष्टगणित वगैरे असं म्हणतात ना, त्याच्यामध्ये झालेलं आहे. कारण तिला आता म्हणजे ती संसाराचा एक भाग आमच्यात आहेतच, पण आता माझे आई बाबा पण तिला अप्रिशिएट करतात. माझी आजी तर तिला जास्तच अप्रिशिएट करते, तिला आधी टोमणी मारायची. आजी हा व्हिडिओ बघणार आणि मला फरक पडत नाही, जे आहे ते आहे. जे टोमणे मारलेली माणसं आहे त्या माणसाला कळून चुकलंय की माणूस कसा आहे आणि त्यांनी काय काय आपल्या आयुष्यात केलेलं आहे इन पास्ट. आणि लाईफमध्ये स्ट्रगल आल्यानंतर आपण तो निगेटिव्हली खूप विचार करतो की माझ्याच लाईफ. आता माझ्या काही काही गोष्टी मी तुम्हाला निगेटिव्ह झालेल्या त्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये सांगेन की मी काय काय चुका केल्या आणि त्या चुकांमुळे मला काय प्रॉब्लेम झाला किंवा माझ्या बायकोला काय प्रॉब्लेम झाला किंवा माझ्या मुलाला किंवा माझ्या आई बाबांना काय काय प्रॉब्लेम झाला हे तुम्हाला दुसऱ्याच ब्लॉगमध्ये सांगते. मी म्हटलं कैलास आपण एक चॅनल चालू करूया, कारण मला आम्हाला दोघांनी थोडं सोशल वर्क करायला खूप आवडतं. आणि मी हल्ली खूप जणांकडून ऐकते की प्रेम झालं, प्रेम केलं आणि 1 महिन्यात लग्न झालं आणि सोडून दिलं किंवा डायवोर्स झाला. सो इट्स नॉट गुड. सो त्याच्यासाठी हा व्हिडिओ बघा. पार्ट 2 मध्ये आम्ही तुम्हाला डिटेलमध्ये एक्झॅक्टली सांगू की काय एक्झॅक्टली आमची लाईफ होती, आम्ही किती स्ट्रगल केला. इव्हन मध्ये मध्ये तर आमचं हे पण झालेलं की सोडून पण झालेली, मला असं पण गोष्टी झालेल्या आहेत, खूप अशा गोष्टी झाल्या. सो त्या पण आम्ही तुमच्याशी शेअर करू. जसं कैलास बोला, बी पॉझिटिव्ह इन युअर लाईफ इज व्हेरी व्हेरी. आणि आता 3 महिन्यात मी भरपूर काय काय शिकलो म्हणजे खरोखर, म्हणजे आपल्याला लॉकडाऊनचे एक्सपिरियन्स आम्ही शेअर करू तुम्हाला जे पण. सो आमच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला जास्त आमच्याकडे घर होम टूर वगैरे दाखवण्यासारखं नाही. आता 1 रूम किचनच फ्लॅट आहे, छोटासा फ्लॅट आहे, जो आमचा एक बोलतात ना मुंबईमध्ये आल्यानंतर एक ड्रीम होम असावं, स्वतःचं घर असावं म्हणून आम्ही हे आय थिंक 5-6 वर्षापूर्वी घेतलंय. त्यामध्ये पण खूप स्ट्रगल केलाय, तो पण मी एका ब्लॉगमध्ये सांगेन की कसा स्ट्रगल केला आणि त्यातून आम्ही कसे बाहेर आलो. सो डेफिनेटली प्लीज लाईक अवर चॅनल, सबस्क्राईब करा. मला सबस्क्राईबचं स्पेलिंग पण येत नाही तिथे आयला, मी सांगते काहीतरी बोलायला पण येतो, तो शब्द एवढा अवघड आहे ना.
मराठीत काय पण सांगा मी बोलेन, पण हे असं सबस्क्राईब करा आणि करा पण करा ती सांगते म्हणून. चलो ओके, बाय, टेक केअर.